बघा कसं आहे आता भोसरी विधानसभा दर पंचवार्षिकला येतच असते पण आम्ही गेल्या 10 वर्षांमध्ये जे विकास काम आमच्या समोर गावांमधली घेतली गेलेली आहे त्यामुळे आमच्या मनामध्ये तो राग आहे. आम्ही सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता आणि भोसरी मतदारसंघातल्या लोकांनी सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला की आमच्या गावांचा विकास होईल. शेवटी आम्हाला टॅक्ससाठी वापरलं गेलं असंच आमच्या गावकऱ्यांचा सर्वांचा समज आहे. कारण एवढा मोठा टॅक्स या नवीन गावांमधून घेतला गेला आणि मोठे मोठे टेंडर काढून ते टेंडरांचा उपयोग दुसऱ्या कामांसाठी केला. मोठे मोठे निविदा काढल्या गेल्या पण त्या दिघी चोरली चिखली मुशी या गावांच्या सामाजिक सुविधा पुरवण्याचं जे काम होतं ते कामाच्या निविदा कुठल्याही प्रकारचे त्यांनी काढल्या नाही. आता आमच्या गावाने ठरवले म्हणजे आमच्या गावचा एक इतिहास आहे की आमच्या गावाने 1200 मतांनी सुद्धा एकदा दणका दिलेला आहे. त्यामुळे शेवटची पेटी आहे ना मतमोजणीची ती दिघीची असते आणि दिघीच निकाल ठरवते की होणारा आमदार कोण असतो. तुम्ही बघा मागच्या 4 निवडणुकांमध्ये शेवटची पेटी दिघीची सुटते आणि दिघीच्या मतांवरती विजय ठरला जातो. आता आमचं गाव पूर्णपणे या तुतारीच्या चिन्हावरती बटन दाबणार हे या ठिकाणी मी 100% ठामपणे सांगतो. आणि आमचा भोसरीबद्दल आदर आहे, आम्हाला भोसरीबद्दल सन्मान आहे. पण ज्या भोसरी गावात जी पाठी लावली आहे, एक गाव भोसरीन 12 गाव दुसरी, आमच्या 12 गावांच्या जीवावर तर तुम्ही निवडून आले होते. त्या गावचं नाव भोसरी भोजापूर ठेवा. आय लव्ह माय भोजापूर, आय लव्ह माय भोसरी करा. पण तुम्ही एक गाव भोसरीन 12 गाव दुसरी, अरे या 12 गावांनी तर तुम्हाला मदत केली म्हणून तर तुम्ही 10 वर्ष आमदार होते. आणि जर तुम्ही म्हणताय की भोसरी गाव आमची आई आहे आणि चरोली आमची मावशी आहे तर ती काही सावत्र आहे का? ही सावत्रपणाची वागणूक आम्हाला दिल्यामुळं आमचं गाव आज पूर्णपणे ठामपणे त्यामागे उभं आहे. कोरोना काळामध्ये आमच्या दिघी गावात जे नियोजन होतं कोरोनामधलं, ते कोरोनामधलं नियोजन यांचं काम होतं पिंपरी चौक शहरात राबवण्याचं पालिकेचं आणि यांचं, ते आम्ही त्यावेळेस या ठिकाणी लोकांचे प्राण वाचवलेत. रस्ती फिरलोय, सांगली कोल्हापूर पूर आलाय तिथेही आम्ही दडपडलोय. कोकणामध्ये सावित्री नदीचा पूल पडला त्यानंतर जी तिथं आपत्ती कोसळली आणि त्या ठिकाणी जे पूर आले होते महाड चिपळूण रिजणारे तिथं सुद्धा आम्ही काम करायला गेलो. आम्ही त्या ठिकाणी निवेदन गोळा करून गेलोय. या गावात कुठलंही संकट आलं तरी आमचे सर्व राजकीय मंडळी आम्ही जरी एकमेकांच्या विरोधात असलो तरी मतदानाला प्रतिसाद असा मिळणार आहे की तुम्हाला आज सांगतो की आम्ही 70% वर जाणार मतदानाच्या म्हणजे तुतारी चिन्हाच्या. बोला. थँक्यू. अजित भाऊ ची इमेज आणि मागच्या आमदारांची इमेज, आता अजित भाऊंची इमेज बद्दल तर सर्वांना कळते की सुशिक्षित 4 वेळा नगरसेवक होते, प्रशासकीय अभ्यास आहे, विधानसभेत आपला प्रश्न मांडणारा, भोसरी मतदारसंघातल्या कामाचं विजन त्यांच्याकडे दिसतंय. ते त्यांच्या मतदारसंघात 4 वेळा निवडून येऊ शकतात याचा अर्थ त्यांच्याकडे विजन होतं म्हणूनच 4 वेळा निवडून दिलं. आता हेही आमदार होते 10 वर्षे आणि लक्ष्मण भाऊ जगताप पण आमदार होते. हेही पैलवान होते, तेही पैलवान होते. तुम्ही नाशिक पाटीपासून पलीकडे जावा तुम्हाला 2024 मध्ये आल्यासारखं वाटतं आणि नाशिक पाटीहून इकडे या ना तुम्ही फक्त तुम्हाला ना 1995-97-98 काळ आठवला तर बघा तीच सगळी खाली भाजी मंडई तेच गाड्या तेच टपऱ्या म्हणजे तिथं असा विकास दिसत नाही. आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली मागचे जर त्यांचे बॅनर पाहिले तुम्ही आणि आत्ताचे तर पुणे जिल्ह्यात 21 आमदार आहेत आणि प्रत्येक आमदाराला 1 वर्षासाठी 5 कोटी निधी आहे. तर 5 वर्ष झाले 25, 10 वर्ष आमदार होते 50 कोटी रुपये झाले 50 कोटी निधी. मग तुम्ही ओढ्या आणा वाका कुठल्या मारताय, जापूक झुपूक करून काय उपयोग आहे? लोकांना दिसतंय ते काय करतोय. आणि बीजेपीचे जेवढे नगरसेवक आहे तुम्ही नगरसेवकांना विचारा, स्थानिक नगरसेवकांना त्यांच्या वार्डात काम करण्याची मुभा नव्हती. स्टँडिंग कमिटीला जरी वार्डासाठी निधी आणला आणि कुठली विकास कामं जरी काढली तरी ती कोणाला द्यायची आणि त्याचं उद्घाटन कोणी करायचं याचं नियोजन त्यांच्याकडेच होतं. त्यामुळं जे नगरसेवक सत्तेवर होते त्यांना अजिबात कुठल्याही प्रकारचा मुभा नव्हती, त्यांना मोकळीक नव्हती. आता तेच तुम्हाला सांगतील जर तुम्ही त्यांची बाईट घेतली तर ही निवडणूक झाल्यावर ते सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त करतील कसा पराभव झाला. धन्यवाद.